गुड आफ्टरनून स्टूडेंट्स। गुड आफ्टरनून टीचर। हाउ आर यू? वी आर फाइन सर। एवरीबॉडी इज फाइन। ओके, स्टे होम, स्टे सेफ, घरीच रहा, सुरक्षित रहा। माझ्या आज काय झालं तुम्हाला सांगू? माझ्या बागेतले मी ॲपल तोडले आणि माझ्या मित्रांना घरी ॲपल खायला बोलवलं। माझे चार मित्र आले, बघा, करण, सानिया, गौरी आणि फरहान, चारही मित्र आले। आता माझा प्रॉब्लेम हा असा आहे की माझ्याकडे 12 ॲपल्स आहेत। किती आहेत? 12। आणि मला माझ्या मित्रांना हे ॲपल सारखे वाटप करायचे आहेत। तुम्ही सगळे माझी मदत कराल? हो सर। ओके, चला सुरू करूया। ओके, प्रत्येकाला मी एक एक ॲपल देतो आधी सुरुवातीला। ओके, 1 2 3 4 4 देऊन झाले, माझ्याकडे आणखी उरले आहेत। हे पण वाटप करतो एकदा पुन्हा। 1 2 3 4 आता माझ्याकडे किती शिल्लक आहेत बघा? 4 म्हणजे 4 सुद्धा मी वाटप करून घेतो। 1 2 3 4 चला, माझ्याकडे काही शिल्लक आहेत का? नाही, काहीच शिल्लक नाही। बघा, सगळ्यांना मिळाले सारखे? कोणाला कमी की कोणाला जास्त आहेत का? नाही, सगळ्यांना सारखे मिळालेले आहेत। प्रत्येकाला किती मिळाले बघा बरं? 3-3 आहे ना। बघा, करणला 3, सानियाला पण 3 मिळाले, गौरीला पण 3 ॲपल मिळाले आणि फरहानला पण 3 ॲपल मिळालेले आहेत। बघा, अशा प्रकारे आपण एक वस्तूंचे सारखे वाटप केले, त्यालाच आपण काय म्हणतो? डिव्हिजन। त्याला आपण काय म्हणतो? डिव्हिजन। हा, व्हेन वी डिस्ट्रीब्युट द थिंग्स इक्वली, दॅट इज कॉल्ड डिव्हिजन। चला, डिव्हिजनला आता आपण याची मांडणी कशी करायची आपण बघू। ओके, अशी स्लीपिंग लाईन करायची आणि त्याला असा कॉर्नर करायचा। आपल्याकडे किती ॲपल होते? आपल्याकडे आता किती ॲपल होते? 12 12 ॲपल होते। 12 किती जणांना आपण वाटप केले? 4 जणांना वाटप केले आपण। ओके, 4 जणांना। तर हे 12 ॲपल आपण 12 इथे लिहितो, याला आपण म्हणतो डिव्हिडंड। याला आपण काय म्हणतो? डिव्हिडंड। याला आपण काय म्हणतो? डिव्हिडंड। डिव्हिडंड, डिव्हिडंड। ओके, आणि हे किती आहे? 4 आपण किती जणांना वाटप केलं? 4 जणांना वाटप केलं। याला आपण म्हणतो डिवायझर। याला आपण काय म्हणतो? डिवायझर। ओके, आपण सगळ्याचे सगळे ॲपल वाटप केले आहे की नाही? त्यामुळे 12 - 12 आणि आपण ॲपल वाटप केले, प्रत्येकाला किती किती आले? प्रत्येकाच्या वाट्याला 3-3 आले, म्हणून वरती आपण 3 लिहिलेलं आहे। आणि यालाच आपण म्हणतो कोशन। याला आपण काय म्हणतो? कोशन। कोशन, आणि कोशन इज द आन्सर, है ना। इथे 12 - 12 0 आणि आपल्याकडे किती उरले का ॲपल? नाही, काहीच उरले नाही। त्याच्यामुळे आपण याला 12 - 12 0 आणि या 0 आपण म्हणतो रिमाइंडर। काय म्हणतो? रिमाइंडर। रिमाइंडर म्हणतो, सॉरी, रिमाइंडर। ओके, याचीच आपली मांडणी आपण आडव्या याच्यात आपण लिहू शकतो। आडवी मांडणी आपण करून बघू। 12 सगळ्यांना माहिती आहे, ॲडिशनसाठी चिन्ह कोणतं आहे? हे प्लस। सबट्रॅक्शनसाठी मायनसचं हे चिन्ह आहे। मल्टिप्लिकेशनसाठी हे चिन्ह वापरतो। आणि डिव्हिजनसाठीचं चिन्ह आहे ही स्लीपिंग लाईन, वरती एक डॉट, खाली एक डॉट, हे आहे भागाकाराचं चिन्ह। यालाच आपण भागाकाराची मांडणी आपण अशी करू, म्हणा 12 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 3 हा, 3 काय आहे? 3 आहे आपलं आन्सर, म्हणजे 3 आहे कोशन। कोशन म्हणजेच आपला भागाकार, म्हणजे आपलं आन्सर। सगळ्यांना डिव्हिजन समजली? हो। येस, आता पेज नंबर 73 वरचे सगळ्यांनी डिव्हिजन सोडवा। ओके, हो सर। बाय बाय।